हॅलो एव्हरीवन, आज आपण बघणार आहोत राग बिहागवरील आधारित एक नाट्यगीत. आता राग बिहाग हा थोडासा गंभीर राग आहे, पण त्याच्यात खूप वेगवेगळ्या प्रकारची गाणी गायलेली आपल्याला मिळतात. ह्याचा थाट आहे बिलावल, नंतर जाती आहे ओडव संपूर्ण, म्हणजे आरोहामध्ये 5 स्वर आणि अवरोहामध्ये सगळे स्वर, आणि वादी याचा आहे गंधार आणि संवादी आहे निषाद. दोन्ही मध्यमांचा यामध्ये प्रयोग केला जातो. गाण्याची वेळ आहे रात्रीचा 2रा प्रहर. याचा थाट बिलावल आहे. ह्यातली गाणी आपल्याला माहितीच असतील, जिंदगी के सफर में गुजर जाते है ये हे गाणं, नंतर तेरे सुर और मेरे गीत, कोई गाता मैं सो जाता, आला पिक्चरमधलं यशुदास यांनी गायलेलं, अशी वेगवेगळ्या प्रकारची गाणी आपल्याला ऐकायला मिळतात ह्याच्यामध्ये. एक नाट्यगीत आहे, हे सुद्धा नाट्यगीत अतिशय प्रसिद्ध आहे. हे गीत लिहिलं आहे विद्याधर गोखले यांनी आणि याचं संगीत दिलंय छोटा गंधर्वांनी. नाटक आहे सुवर्ण तुला, आपल्याला ओळखू आलंच असेल. गीताचे बोल आहेत अंगणी पारिजात फुलला. तर आता ऐकूया अंगणी पारिजात फुलला. आपचे आरोह अवरोह बघूया कसे आहेत ते. नी सा ग म प नी सा नी र प म प ग म ग रे सा. आता ह्याच्यामध्ये अवरोहामध्ये, आरोहामध्ये तर रे आणि ध वर्जस आहेत, अवरोहामध्ये जेव्हा आपण रे आणि ध हा सूर लावतो तेव्हा तो जस्ट आपण टच करायचा असतो त्या सुराला, जास्ती त्याच्यावर जोर द्यायचा नाही अशा प्रकारे. किंवा काही घराण्यांमध्ये त्याचा मिंडेमध्ये तो सूर प्रत्यक्ष न घेता त्याची मिंड घेऊन तो सूर लावतात. म्हणजे कसं, सा किंवा नी सा ग म प नी सा सा नी ध प म प ग म ग रे सा. आता ह्याच्यामध्ये दोन्ही मध्यमांचा प्रयोग केलाय म्हणून त्या रागाला अतिशय, त्याची ही खासियत आहे की दोन्ही मध्यमांचा त्याच्यामध्ये वापर केलाय आणि तीच त्या रागाची आयडेंटिटी आहे.